भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार मोर्बे येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत या विकास कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्याचा विकास होत आहे. त्यांच्या स्थानिक आमदार निधीमधून अनेक विकासाची कामे तालुक्यात सुरू आहेत. त्याअंतर्गत मोर्बे येथील एकनाथ नावडेकर यांच्या घरापासून ते मराठी शाळेपर्यंत रस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचे भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वाकडीच्या सरपंच कुंदा पवार, उपसरपंच अरुण पाटील, सदस्य मंगेश पाटील, नीता पाटील, नरेश पाटील, नामदेव जमदाडे, संतोष पाटील, मोर्बे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश नावडेकर, सदस्य सुवर्ण भगत, लता नाईक, माजी सदस्य नारायण भगत, ज्येष्ठ नेते रामदास म्हात्रे, निवृत्ती नावडेकर, सचिन फडके, बाळाराम उसाटकर, जनार्दन भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या कामाचं भूमिपूजन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. आणि सातत्यानं ही कंपनी आहे बाळा शेठ आणि त्यांचे सर्व नारायण थोडा अजून रोलाला कमी आहे, ऑफिसला कमी येतो आमच्या समोर, पण ही सर्व कंपनी ऑफिसला येते, आपल्या कामाची गाराणी मांडतात, आम्हाला हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, आपण पण त्यांचे लाड पुरवत आलो आतापर्यंत. बरोबर मला मोर्बे गावामध्ये जर सुरुवातीपासून इतिहास काढला संजय पाटील, जास्त कामं मोर्गे थोडी थोडी छोटी छोटी ठिकाणी असू द्या, पण ती सतत कामं देण्याचा काम आपण करतो. भले आपण थोडेसे ग्रामपंचायतीला आपल्याला काही लोकांनी फसवलं असेल किंवा तिथे झालं ते झालं, पण पुढच्या वेळेला आता थोड्या दिवसामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आहे, त्याच्यामध्ये आपली ताकद या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे. आमदारकीला, लोकसभेला, विधानसभेला आपला झेंडा ठिकाणी व जास्तच असतो, नेहमी जास्त मतं असतात आपल्याला. आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सर्व सहकार्यांना एकत्र घेऊ. आता मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं शिवसेना वाल्यांचं, बाबा ते काम भाजपच्या आमदारच आहे, आपल्या गावासाठी होतोय ना, तर त्याचा अभिमान आपल्याला झाला पाहिजे, मग ते कोणालाकडे देत. परंतु त्यांना वाटलं पाहिजे का आमदार प्रशांत ठाकूरांचा निधी आपल्या गावामध्ये नेहमी सतत येत असतो, तर हाच आपल्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं असतं. म्हणून आपण तिकडे लक्ष दिलं तर आपलं रस्ते खराब होण्याचा सीझनच आहे खऱ्या अर्थानं. आता काय या एवढ्या पावसामध्ये लोकांचे रस्ते सर्व वाहून गेले, पण बाकी रस्ते पण भरपूर खराब झाले, तर ते रस्ते दुरुस्त करण्याचं किंवा नवीन घेण्याचं काम सुद्धा आपण या माध्यमातून करत आहोत. तर आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आपला वेल खऱ्या अर्थानं, पण रस्ता जो व्हावा तो 5-6 वर्ष चांगला टिकावा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करून कॉन्ट्रॅक्टर करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचा आपण फुकट आपण त्याला अडवून वगैरे करू नका, का तर सर्व मानणारे लोक आपल्या या भागामध्ये आहेत, तर तो रस्ता चांगला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा. सातत्याने खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही मोर्ब्या गावासाठी नेहमी त्याच्या सक्षम होत असते आणि अशा या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने 36 लाखाची कामं आमची ग्रामपंचायत नसताना सुद्धा या ठिकाणी, आणि आज ही ग्रामपंचायत एक शीटामध्ये भरी गेली असेल तरी सुद्धा आमचा पक्ष सातत्याने आमच्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि यावेळी खऱ्या अर्थाने या कामाला विरोध करून सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलं की काम चालू तुम्ही करा, बाकीचं काय असेल ते आपण बघूया. खऱ्या अर्थाने जो 150 मीटरचा रोड होता, त्या 150 मीटरवर राहिलेली पुढची घरं ती सातत्याने आपल्या बरोबर असतात आणि त्यांच्यासाठी अरुण शेठ साहेबांसाठी आम्ही जाऊन भेटलो, ते म्हणाले की तुम्ही तितका का ठेवू नका, तितलाही काम पूर्ण करून घ्या आणि तेही काम त्याच्या आपल्याला करून दिले. आणि खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपले लोकनेते माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब, तसेच पनवेल तालुक्याचे आणि आपले कार्यसम्राट आमदार भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आणि सातत्याने खऱ्या अर्थानं ज्या ग्रामीण भागामध्ये त्यांचं सातत्याने लक्ष आहे, ग्रामीण भाग गाव सोडून द्या, पण प्रत्येक वाडीमध्ये तिथला कार्यकर्ता, तिथल्या प्रत्येक मतदाराचं नाव ज्यांच्या टोनपाडा असेल ते अरुण शेठ भगत, खैरवाडीमध्ये जा तिथे हनुमंत नाव असेल, तामसाई बोंडारपरा मंगल्या असेल, सुक्रिया असेल, आणि त्यानंतर यालमालमध्ये गेल्यानंतर कालपाटील वगैरे ही मंडळी
त्यानंतर भालेवाडीमध्ये गेल्यानंतर कमल्या दसऱ्या बबनशेठ त्यानंतर कर्मिली चौधरी अशी तोंडपाठ समित्यांची पाटण नावं आहेत. म्हणून सातत्याने या ग्रामीण भागातला आमचा देव आणि भाजपाचे खऱ्या अर्थानं ज्यांचं आमच्या सातत्याने आमच्या मुखामध्ये नाव असते असे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अरुणशेठ भगत साहेब मोरब्या गावामध्ये त्यांचा नेहमी आमचा पाऊल पडत असते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचे सहभाग असून कुठली अडचण दूर करण्याचं काम आमचे संजय पाटील दादा नेहमी करत असतात. आज सर्वांच्या उपस्थितीने आज भूमिपूजन हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला.